2006 साली महाराष्ट्र शासनाच्या वतीने तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून जो जुना दगडी पूल आहे त्या दगडी पुलाच्या शेजारी 9.5 कोटी रुपये खर्च करून हा नवीन पूल बांधलेला होता. ह्या पुलाला अजून 20 वर्ष पण पूर्ण झाले नाहीत, अशातच ह्या पुलाला भगदाड पडले आहे. ह्या भगदाड पडल्यामुळं या पुलावरून ये जा करणाऱ्याच्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. ह्या घटनेचा प्रथमतः आम्ही निषेध करतो. या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने जो कोण ह्या संबंधित अधिकारी असेल किंवा ठेकेदार असेल या ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आम्हाला या रोडवरती आंदोलनाचा इशारा म्हणजे आंदोलन करण्यात यावं लागेल. आणि याच्या खाली या ब्रिजच्या खालीच काही लोक पण म्हणजे टपऱ्या वगैरे दुकानधारक आहेत. हा ब्रिज जर खाली गेला तर कमीत कमी 10-20 लोकांचा जीव यातून जाऊ शकतो. तरी बांधकाम विभाग प्रशासनाने त्वरित लवकर ह्याची दखल घ्यावी, अन्यथा आम्हाला या इथे या पुलावरती आंदोलन करावे लागेल.